आणि विजन 2030 ची चर्चा करत असताना तुम्ही विकासातला भ्रष्टाचार कसा थांबवणार आहात? मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सीशिवाय विकास होऊच शकत नाही, आणि हे ट्रान्सपरन्सी अचीव करता येते. बघा, मी तुम्हाला सांगतो की मी मुंबई डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला, मी पुणे डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला, मी नाशिक डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला, मी संभाजीनगर डेव्हलपमेंट प्लॅन, सगळे मेजर डेव्हलपमेंट प्लॅन मी मंजूर केले. एक तरी ओरड झाली का? एक तरी आरोप आला का? आपण ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रोचे 5-6 प्रकल्प आपण त्या ठिकाणी दिले. शेवटी जर तुम्ही ट्रान्सपरंटली केलं, एखाद वेळेस ट्रान्सपरंटली करूनही लोक तुमच्यावर आरोप करू शकतात, पण ते आरोप टिकत नाहीत.